जयंत पाटील त्यांच्या पक्षात नाराज, निवडणुकीत जयंत पाटील कुठेही दिसत नाहीये, त्यांना त्यांच्याच पक्षात कुणी विचारत नाही. देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेलं इंजिन, असे डबे नसलेले इंजिन काही कामाचं नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद, बारामतीत कुणाची लढत आहे हे जनतेला माहीत आहे, कोण जिंकणार हे त्यांच्या सर्व्हेमध्ये कळलं असेल म्हणून नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न. फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं उत्तर. हेलिकॉप्टरनं मतदारांना आणण्याची तयारी आहे म्हणजे त्यांच्याकडे मोठं घबाड दिसतंय. हसन मुश्रीफ यांच्या हेलिकॉप्टरमधून मतदारांना आणण्याच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांचा टोला. शिंदेंच्या शिवसेनेची वर्षा निवासस्थानी बैठक, मित्रपक्षांसोबत समन्वय ठेवूनच काम करायचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना. पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, शुक्रवारी सोलापूरमध्ये सर्वात अधिक म्हणजे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, विदर्भातला पारा 42 अंशांवर. आणि यानंतर सुपरफास्ट बातम्यांचा आढावा विदर्भातून. नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. यवतमाळमधल्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात, चिंतामणीचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ. वर्ध्यामध्ये खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी भरला उमेदवारी अर्ज, अपक्ष निवडणूक लढवणार, रामदास तडस आणि पूजा तडस यांच्यात लढत होण्याची शक्यता. नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंची प्रचार रॅली, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला रॅलीमध्ये सहभागी. वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला यावर्षीचा विक्रमी दर, प्रति क्विंटल 12,000 रुपयांचा दर. बुलढाण्यातल्या खामगावमध्ये कोटनसीड कंपनीला भीषण आग, कोट्यवधींचा माल जळाला. आणि यानंतरच्या बातम्या मराठवाड्यामधून. हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेऊन त्यांची चेष्टा केली, हिंगोली लोकसभा वंचितचे उमेदवार बी डी चव्हाण यांची शिवसेनेवर टीका, तर हिंगोलीत ठाकरे गटाचे उमेदवार स्पर्धेबाहेर, खरी लढत वंचित आणि शिवसेनेमध्ये, बी डी चव्हाण यांचं वक्तव्य. यशवंत सिन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, पहिल्या टप्प्यात 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा, सोलापूर, माढा, रावेर, अहमदनगर, धुळे आणि कोल्हापूर इथल्या मतदारसंघांचा समावेश. मराठा तरुणानं महादेव जानकरांकडे केली आरक्षण देण्याची मागणी, मराठा आरक्षणाचा प्रश्न जानकर सोडवू शकतात तरुणाची भावना, तर मराठा आरक्षण मिळणार, जरांगेंवर कारवाई होऊ देणार नाही, जानकर यांचं तरुणांना आश्वासन. धाराशिव जिल्ह्यामध्ये कोट्यवधीचं बोगस पीक विमा प्रकरण उघड, 24 जणांवर गुन्हा दाखल, आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार. आणि यानंतर बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून. महाभारतामध्ये एकलव्यानं एक अंगठा दिला होता, पण देवेंद्र फडणवीसांनी 2 अंगठे सुद्धा द्यायला तयार, सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. उदयनराजेंकडून साताऱ्यातल्या भाजप कार्यालयात झेंडावंदन, भाजपमध्ये जात धर्म पाहिला जात नाही, उदयनराजेंचं वक्तव्य. माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत, शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दावा. सांगलीतल्या तासगावमध्ये कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मिळावा, मेळाव्याला राऊतांची उपस्थिती. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित युवक मेळाव्याला शरद पवारांची उपस्थिती, शिमगोत्सव समिती आणि समविचारी पक्षांकडून मेळाव्याचं आयोजन. बारामतीच्या काटेवाडीमधून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात.
पताकाचा ओढा इथल्या मारुती मंदिरात नारळ फोडून ग्रामस्थांनी केला प्रचार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.